बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मनमाड सर्वोच्च न्यायालयातर्फे मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यात आला आहे. यामुळे मराठा समाजातर्फे मनमाड शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग आरक्षण कायद्याच्या STBC वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला. या कायद्यांमुळेच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्यान्वये STBC मराठा आरक्षणाला विविध शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण देण्यात आले होते. याबाबत जून 2019 मध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केला होता. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. म्हणून आज सकल मराठा समाज मनमाडतर्फे रास्ता रोको आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी भीमराज लोखंडे, नाना शिंदे, भास्कर झलटे तसेच विष्णू चव्हाण, रतन निकम सोबत इतर कार्यकर्ते होते. प्रबंधी महाराष्ट्र न्यूजसाठी अजर शेख, मनमाड. आज सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वप्रथम या निमित्ताने मराठा समाजातील प्रस्थापित राजकीय नेत्यांचा आणि पुढाऱ्यांचा मी जळजळीत निषेध करतो. आणि यापुढे या नांदगाव तालुक्यामध्ये अशा राजकीय प्रस्थापित मराठी समाजाच्या पुढाऱ्यांना नांदगाव तालुका आम्ही बंदी जाहीर करतोय. या निकालाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने जी बोटशेपी धोरण स्वीकारलं, ज्या पद्धतीने हा विषय आणि परिस्थिती मराठा समाजाची मांडायला पाहिजे होती ती मांडण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं नाही आहे आणि याचे खूप गंभीर परिणाम मराठा समाजाच्या पिढीवरती भविष्यकाळात होणार आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.